हेडलाईन्स चे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मुख्यमंत्री शिंदे मैदानात, किशोर दराडेंसाठी शिंदे नाशिक शिर्डी जळगावमध्ये बैठक घेणार, विविध शिक्षण संस्थेचे पदाधिकारी आणि शिक्षक बैठकीला उपस्थित राहणार। नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी माहितीमधून अजितदादा गटाचे उमेदवार महेंद्र भावसारही रिंगणात, भावसारांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी शिंदे अजितदादांशी बोलणार, तर उमेदवारी कायम ठेवण्यावर भावसार ठाम। शिक्षणातील गैरव्यवहार रोखण्यासाठी कठोर कायद्याची अंमलबजावणी, देशभरात अँटी पेपर लीक कायदा लागू, 10 वर्षांचा कारावास ते 1 कोटींच्या दंडाची तरतूद, तर डमी उमेदवाराला 3 ते 5 वर्षांच्या शिक्षेसह 10 लाखांचा दंड। रवींद्र वायकरांच्या मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील विजयाविरोधात याचिका, वायकर जिंकल्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची याचिकाकर्ते भरत शहांची मागणी। मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणीवरील ठाकरेगडाच्या आक्षेपांची आयोगाकडून दखल, पुरवणी यादीमध्ये 12,000 नावं समाविष्ट का नाही, तपासणी सुरू। भाजपा कोर कमिटीच्या बैठकीमध्ये विधान परिषदेच्या नावावर चर्चा, विधानसभा निवडणुकीमध्ये फायदा असणाऱ्या चेहऱ्यांना संधी मिळणार, महाराष्ट्रामधून 10 नावं दिल्लीला पाठवणार, सूत्रांची माहिती। मवियामध्ये सर्व समान हिस्सेदार, लवकरच विधानसभेच्या जागावाटपावर चर्चा करू, राऊतांची माहिती। तर पवार गटाचा स्ट्राईक रेट जास्त, पण ठाकरे गटाला जास्त टार्गेट केलं गेलं, राऊतांची प्रतिक्रिया। सरकारचं शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल, जालन्यामध्ये हाके आणि वाघमारेंसोबतच्या चर्चेनंतर शिष्टमंडळ पुण्यामध्ये मंगेश ससाणेंना भेटणार। सरकार ओबीसींचा मराठा समाजाच्या नोंदी खोट्या ठरवण्याचा घाट सुरू, जरांगेंचा गंभीर आरोप, मात्र मी मराठा समाजावर अन्याय होऊ देणार नाही, बलिदान देण्याची तयारी, जरांगे ठाम। कुणबी प्रमाणपत्रावर येणाऱ्या तक्रारींची चौकशी होणार, चुकीचं प्रमाणपत्र देणारा घेणारा गुन्हेगार, शिंदेंनी सांगितलं भुजबळांचं वक्तव्य, तर 14% आरक्षण रद्द करून मंडल आयोगावर ही कारवाई करा, जरांगेंची मागणी। मराठा ओबीसी वादावर आता अधिवेशनातच तोडगा निघणार का, अधिवेशनात सर्वपक्षीय बैठक घेत चर्चा करणार, मंत्री गिरीश महाजनांची माहिती। जरांगे आणि हाकेंचा सरकार विश्वास नाही, सर्वपक्षीय चर्चा हाच मार्ग, कोणाच्याही ताटातलं काढून कोणाला देऊ नये, राऊतांकडून ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट। अमरावतीमध्ये खासदारांच्या शासकीय कार्यालयाचा वाद, पराभवानंतरही नवनीत राणांनी कार्यालय न सोडल्याचा आरोप, यशोमती ठाकूरांनी कुलूप तोडून कार्यालय ताब्यात घेतलं। निवडून आल्यानंतरही आमच्या खासदाराला कार्यालय ताब्यात देत नाहीत, ही प्रशासनाची दादागिरी, सत्तेसाठी जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणताय, काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर आक्रमक। वेटिंग लिस्टमधील तिकिटांवर प्रवास आता बंद, आरक्षित डब्यांमधील वाढत्या गर्दीमुळे रेल्वेचा मोठा निर्णय, कन्फर्म तिकीट नसलेल्या 1628 प्रवाशांवर रेल्वेची कारवाई। शेतीच्या पाणीपट्टीमध्ये 10% दरवाढ, बागायती क्षेत्राला फटका बसण्याची शक्यता, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा नवा अध्यादेश। बहुचर्चित शक्तीपीठ द्रुतगती राज्य महामार्गाच्या भूसंपादनाला स्थगिती, विरोधानंतर महामार्गाच्या फेराखणीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचं काउन्सेलिंग होणार, ग्रेस मार्क मिळालेल्या उमेदवारांची येत्या रविवारी फेरपरीक्षा, परीक्षेतील अनियमिततेच्या आरोपांवर भूमिका स्पष्ट करा, सुप्रीम कोर्टाचे एनटीएला आदेश। संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे नाशिकमध्ये भव्य स्वागत, तर संत मुक्ताबाई पालखीचा आज बुलडाण्यामध्ये मुक्का। केमिकल कंपन्यांमुळे इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली, प्रदूषणयुक्त पाण्यामध्ये स्नान केल्यानं भाविकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची चिन्ह, तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी। पंढरपुरात धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर, शहरामधील 113 इमारतींना नगरपालिकेची नोटीस, बहुतांश इमारती मंदिर परिसरात, भाविकांनी अशा धोकादायक इमारतींमध्ये न राहण्याचं आवाहन। मुंबईत शेवटच्या आठवड्यामध्ये मान्सून सक्रिय होणार, 24 आणि 25 जूनला मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता, तर आज मुंबई आणि पुण्यातील घाट परिसरात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज। T20 विश्वचषकामध्ये भारताचा आज बांगलादेशसोबत मुकाबला, रात्री 8 वाजता दोन्ही संघात सामना रंगणार, कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या कामगिरीकडे लक्ष। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।